सजग नागरिक टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे। कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा पुढाकार। देशात व पुणे शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही सातत्याने भर पडत आहे। कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे कोरोना संक्रमणामुळे व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या अंत्यविधी व दफनविधीसाठी त्यांचे कुटुंबीय क्वारंटाईन असल्यामुळे उपलब्ध होऊ शकत नाही अथवा भीतीमुळे समोर येत नाहीत। अशात मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने पुढाकार घेतला असून आत्तापर्यंत 20 मृतांचा दफनविधी केले आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मृत व्यक्तींच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे। मध्यंतरी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या अंत्यविधीसाठी मोठा प्रश्न पुणे मनपासमोर उपस्थित झाला होता। यामुळे पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्वयंसेवी संस्थांनी याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने पुढाकार घेत कोरोना संक्रमणाने मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे पत्र महापालिकेला दिले होते। यास पुणे मनपाने होकार देऊन संघटनेच्या 50 कार्यकर्त्यांना सर्व वैद्यकीय नियमांचे तंतोतंत पालन करण्याबाबत ट्रेनिंग दिली। तसेच त्यांना PPE किट व इतर आवश्यक सामुग्रीही पुरवण्यात आली। जेथे कोरोना संक्रमित रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे तेथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेचे व इतर संघटनेचे संपर्क नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत। अत्यंत कठीण समय व शोकाकुल वातावरणात मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या मदतीला संघटना राहून जात असल्यामुळे पॉप्युलर फ्रंट टीमचे व रझी खानचे सर्वत्र कौतुक होत आहे। पात्र मझर खानसोबत सजग नागरिक टाइम।